एक प्राणी प्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते आणि एनजीओ प्लांट अँड एनिमल्स वेलफेअर सोसायटी आणि अम्मा केअर फाउंडेशनचे संस्थापक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर वैदेही तमन यांच्या उपस्थितीत पिलर ऑफ द डेमोक्रेसी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई आणि आजूबाजूच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी 25 वर्षांहून अधिक वर्षे समर्पित केली आहेत. ते महाराष्ट्र सरकार वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक, भारतीय प्राणी कल्याण मंडळाचे मानद जिल्हा पशुकल्याण अधिकारी आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो भारत सरकारचे स्वयंसेवक म्हणून विविध कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांशी देखील संबंधित आहेत. सुनीश सुब्रमण्यम कुंजू हे वन्यजीव छापे आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या प्रकरणांमध्ये देखील सक्रियपणे भाग घेतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांना पिलर ऑफ द डेमोक्रेसी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. S9 न्यूज मुंबई.